घर में घुसकर चोरी करने वाले आरोपी को पाचपावली पुलिस ने गिरफ्तार किया। इस मामले में पुलिस ने आरोपी से कुल 88,000 का मुद्देमाल जब्त किया। इस संदर्भ में सहायक पुलिस निरीक्षक चंद्रकांत कोसे ने अधिक जानकारी साझा की। पुलिस सूत्रों से प्राप्त जानकारी के अनुसार फरियादी करण मथाड़ू इनकी दुकान से एक अज्ञात आरोपी ने 80,000 रुपए का मुद्देमाल चुरा लिया। इस शिकायत के आधार पर तत्काल कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी की खोजबीन शुरू की। पुलिस ने इस मामले में घटनास्थल पर जाकर मुआयना किया। हालांकि आखिरकार अथक परिश्रम कर पुलिस ने आरोपी को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इस संदर्भ में सहायक पुलिस निरीक्षक चंद्रकांत कोसे ने अधिक जानकारी साझा की। काल बुद्धनगर परिसरामध्ये एका लोखंडाच्या वर्कशॉपमधनं काही लोखंड चोरी गेल्याची फिर्याद आमच्याकडे आली होती। त्या संदर्भाने गुन्हा रजिस्टर व्हायच्या अगोदरच माझे जे तपास पथक आहे, तपास पथकातले पोलीस हवालदार शत्रुघ्न यादव, नितीन दकाते, इम्रान आशिष आणि सचिन जयपूरकर असं माझं एक बळकट टीम आहे, मजबूत टीम आहे की ज्यांच्या हातातनं आरोपी क्वचितच सुटतात त्यांना मी लगेचच कामाला लावलं। आजूबाजूचे CCTV फुटेज घेतले, आम्हाला काही ट्रेसेस होते आरोपीचे, आरोपीचं नाव नव्हतं, बट आम्ही त्याच्यावर वर्कआउट केलं आणि संध्याकाळपर्यंत आम्ही आरोपीला शोधून काढला आणि चोरी गेलेल्या 79,000 मुद्देमालपैकी थोडासा मुद्देमाल रिकवर केला आहे। आज सदर आरोपीला कोर्टामध्ये आम्ही प्रोड्यूस केलं होतं आणि त्याचा रिमांड आणला, त्याच्याकडनं अजून मुद्देमाल आम्ही रिकवर करणार आहोत आणि इतर अशा काही गुन्ह्यांचा तपास लागतो का त्याच्याकडनं, त्याचा शोध घेणार। आरोपीचं नाव आहे तौसिफ उर्फ गोलू मोहम्मद अब्दुल सत्तार अन्सारी, वय 21 वर्ष, हा टेकानई वस्तीमध्ये राहतो। त्याचा क्राईम रेकॉर्ड अजून मी काढला नाही, क्राईम रेकॉर्ड चेक करणं सुरू आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शत्रुघ्न यादव आणि त्यांचं पूर्ण पथक करत। हो, अशा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दाट शक्यता असते आरोपी वाढण्याची, किंवा जी चेन ऑफ जी सायकल आहे म्हणजे चोरीची जी सायकल आहे की चोरीचं सामान घेणे विकणे, असे विक्रेते पण सराईत, म्हणजे माल घेणारे पण सराईत असतात, विकणारे पण सराईत असतात, त्यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे। तपासात काय प्रगती होते ते बघू। पुलिस ने आरोपी से कुल 88,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया। वहीं गिरफ्तार आरोपी का नाम तौसिफ उर्फ गोलू मोहम्मद होने की जानकारी इस दौरान दी गई। बता दें कि जब पुलिस ने आरोपी से कड़ाई से पूछताछ की तो आरोपी ने अपने अन्य गुनाहों की भी कबूली दी। वहीं पुलिस द्वारा आगे की जाँच पुलिस द्वारा जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा अटवा, BCN न्यूज नागपुर।